नागपुर शहर के लकड़गंज परिसर में स्थित टिम्बर मार्केट में गुरुवार की सुबह अचानक आग लगी। आग इतनी भयावह थी कि उसने अपने चपेट में कई लकड़ियों और आरा मशीनों को ले लिया। जैसे ही इस आग की जानकारी स्थानिकों को मिली, वैसे ही उन्होंने दमकल विभाग को इसकी जानकारी दी और तत्काल दमकल विभाग घटनास्थल के लिए रवाना हो गया। इस दरमियान घटनास्थल पर दमकल विभाग की 9 गाड़ियां पहुंची। हालांकि आग क्यों लगी इसका कारण स्पष्ट नहीं हुआ। इस वक्त करीब 6 आरा मशीन और बड़ी संख्या में लकड़ियां जलकर राख हो गई। करीमत ये रही कि इस वक्त कोई भी जीवित हानि नहीं हुई। वहीं गर्मी की वजह से ये आग बढ़ने की जानकारी सामने आई है। आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही आहे, पण एकूण 6 आरा मशीन अफेक्टेड आहे, 9 गाड्या स्पॉटवर आहेत आणि नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। आगीचं जे पसरण्याचा वेग होता तो आपण नियंत्रणात आणलेला आहे, पण ऑलरेडी ज्या अफेक्टेड आहे त्यांच्यावर आता आपण पूर्ण कूलिंग डाऊनचं काम सुरू आहे। तर 6 आरा मशीन आहे आणि एकंदरीत त्यांच्या लाकडांची काय किंमत होती त्याच्यामुळे आपल्याला पैशांमध्ये त्याचा अंदाज आताच सांगता येणार नाही। आणि उन्हाळा असल्यामुळे आगीला पसरण्यासाठी म्हणजे पोषक वातावरण असतं आणि नेहमी आपल्याला या सीझनमध्ये नागपूरमध्ये आरा मशीनच्या आगी ह्या आढळतात। आपले पूर्ण आरा मशीन्सच्या भोवताला आपल्या वॉटर स्प्रेचे कार्य सुरू आहे आणि कूलिंग डाऊन सुरू आहे आणि तो पसरू नये म्हणून चारही बाजूनी आपल्या जवानांनी या साईटला वेढलेला आहे। एकूण 9 गाड्या आलेल्या आहेत आणि आपल्याला पाणी भरण्यासाठी पण लकडगंजचं जी टँक आहे तिथून एकदम कमी वेळात गाड्या पाणी भरून येत आहेत, त्यामुळे आगीवर नियंत्रण आपल्याला मिळवण्यात थोडंसं सोपी जात आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।